मूंग व उडीद पिकाचे पूर्णपणे नुकसान झाल्याने शासनाने सरसगट मदत द्यावी, डॉक्टर ज्ञानेश्वर काले यांची मागणी. सततच्या पावसामुळे मेहकर तालुक्यात जवळपास सर्वत्र मूंग व उडीद पिकाचे पूर्णपणे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना सरसगट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काले यांनी केली आहे. यातीलच नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील 15 दिवसाच्या सलग पावसामुळे शेतकऱ्यांचा उडीद व मुंगाची परिस्थिती ही पायासारखी सुद्धा राहिलेली नसून पूर्ण संपूर्णपणे उडीद व मुंगाचे नुकसान झालेले असून मुंगाला पूर्णपणे कोंब आलेले असून पूर्ण उडीद उडीद आणि मूंग हा पूर्णपणे नष्ट झालेला आहे. तर यामुळे राज्य सरकारकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री, कृषीमंत्री व मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याकडे मागणी करण्यात येते की सरसगट उडीद आणि मुंगाला सरसगट हेक्टरी मदत शासनाने तात्काळ संबंधित शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं रस्त्यावर उतरून आंदोलनाची भूमिका घेण्यात येईल. मेहकर तालुक्यातील विविध गावांमध्ये स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांनी कृषी सहायकासोबत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मूंग व उडीद पिकाच्या झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी पूर्णपणे उडीद व मूंग पिकाचे नुकसान झाल्याचे आढळून आले. अजूनपर्यंत शासनाने व पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पाहणी केलेली नव्हती. त्या अनुषंगाने आज कृषी विभागातील कृषी सहाय्यक व पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी चर्चा करून तात्काळ शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन पाहणी करून त्यांचे पंचनामे व सदर शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल तयार करून पुढील कारवाईसाठी शासनात सादर करावे आणि शासनानेही शेतकऱ्यांना सरसगट मदत करावी अशी मागणी करीत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तात्काळ मदतीची रक्कम जमा न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रस्त्यावर उतरून आक्रमकपणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर काले यांनी दिला आहे. यावेळी त्यांच्यासोबत शब्बीर खा पठाण, विष्णू धांडे, सचिन मेटगाळे, संतोष टाले, संतोष मानवतकर, प्रमोद देशमुख, राजू मेटांगळे, रामदास मेटांगळे, गौतम सदावर्ते, सुभाष दांडे, कृषी सहाय्यक जाधव शेतकरी उपस्थित होते. प्रतिनिधी सय्यद महबूब, महाराष्ट्र 24 न्यूज, मेहकर, बुलढाणा.